राम राम मंडळी, नाव माझं शुभम, स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये। तर मी आज आलेलो आहे परेलचा सर्वात फेमस अशा परेल वर्कशॉपमध्ये। तर ब्लॉग नक्की कंटिन्यू बघा आणि आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। तर चला जाऊया। तर आपण परेल वर्कशॉप अशी पोहोचलो आहे, हे बघा इथे सगळे गणपतीच्या आगमनांचे पोस्टर वगैरे लावलेले आहे। इथून आज जाऊया आणि बघूया काय आत देते। तर आत गेल्यानंतरच आपल्याला बघायला भेटते की गणपती बाप्पांच्या खूप भव्य अशा मूर्त्यांचं काम चालू आहे। कलर तर अजून झाला नाही पण तरी तर मूर्त्या बनवून तयार झालेल्या आहेत, फक्त यांना कलर मारायचे बाकी आहेत। बघू शकता तुम्ही इथं तर तुम्ही बघू शकता की ह्या मूर्त्या ऑलमोस्ट तयार झालेल्या आहेत। बघा किती सुंदर अशी फिनिशिंग वगैरे आलेली आहे मूर्त्यांना। आणि बाकीच्या पण मूर्त्या तुम्हाला दाखवतो मी, तर पुढचा ब्लॉग सिनेमॅटिकमध्ये असेल तर तो बघा तुम्ही। तर हाच तो गणपती बाप्पा जो की परेल वर्कशॉपमधला सर्वात उंच गणपती बाप्पाची मूर्ती जी की आता तयार होते। तर बघू शकता की कामगार इथं काम करत आहे आणि तेवढा तुम्हाला समोर पण त्याचा व्ह्यू दाखवतो होतो, तेवढा मोठा बाप्पा आहे हा। अरे बाप, तर तिथेच बाजूला असलेल्या ईश्वर आर्ट्समध्ये पण मी जाऊन आलो, तर तिकडल्या पण मूर्त्या खूप सुंदर सुंदर अशा होत्या। बघू शकता तुम्ही त्यासुद्धा मूर्त्या, बघा किती सुंदर अशी मूर्ती आहे ही सुद्धा। पण सगळ्या प्लॅस्टिकच्या पिशवीमध्ये झाकलेल्या होत्या, कारण की कोणी त्याला हात लावू नये आणि डॅमेज होऊ नये म्हणून। तर तुम्ही ते सिनेमॅटिक्समध्ये एन्जॉय करा, अजून तुम्हाला भारी वाटेल।